देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना न भूलें। खामगाव तालुक्यातील पारखेडवासियांसाठी आजची सकाळ प्रचंड भीतीदायक ठरली। गावच्या स्मशानभूमीतील मध्यरात्री कुणीतरी अज्ञात लोकांनी रांगोळी काढून पूजा केल्याने तेथील नागरिक भयभीत झाले। रांगोळीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू व त्यात सुया टोचलेल्या गावकऱ्यांनी पाहिल्या, त्यामुळे या प्रकाराला कोणी अघोरी तर कोणी नरबळी म्हणत आहे। तर हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे ठाणेदार नाईक नावरे यांनी जनोपचारशी बोलताना म्हटले असून चौकशी सुरू असल्याची त्यांनी सांगितले। गावामध्ये रात्री 12-1 वाजता कोणतरी हे कार्यक्रम केलेला आहे अंधश्रद्धेमुळे, तरी याच्यावर काहीतरी कारवाई करावी। सकाळी बाया इकडे आल्या नजरमध्ये आलेला आहे, भयभीत झालेले आहेत, आणि पारखेड गावामध्ये हे असं एक दहशतचं वातावरण तयार झालेलं आहे, तरी याच्यावर काही ठोस कारवाई झालेली पाहिजे। आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानाची साफसफाई करण्यात आली। दैनिक प्रश्नकाने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे तेथील समस्याबाबत लक्ष केंद्रित केले होते। उद्या सकाळी या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे, त्यानिमित्त विद्यार्थी व उपस्थितांना त्रास होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासन घेत आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लायन्स क्लब संस्कृती व लिओ क्लबने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्यासाठी रंगती तिरंगाच्या माध्यमातून यशस्वी उपक्रम राबविला। यात खामगावमधील विविध शाळेंच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केली। यात युगधर्मच्या विद्यार्थ्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या भूमिकेतील नृत्य सादर करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या।